या ठिकाणी शेतमजूर असतील, शेतकरी असतील, कर्मचारी असतील, सामान्य जनतेचं यामुळे कंबरड मोडण्यात आलेली आहे. अशा या परिस्थितीला फक्त मोदी सरकार आणि भाजप सरकारच जबाबदार आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याभर तालुक्याभर विविध ठिकाणी आंदोलनाची रूपरेषा आखत असून या ठिकाणी मोदी सरकारचा धिक्कार करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की इंधन दरवाढ जी वाढलेली आहे ती कमी झाली पाहिजे. या ठिकाणी केंद्र सरकारने जो अधिभार डिझेलवर आणि पेट्रोलवर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे. 100 च्या आज ज्या प्रमाणे ज्यांनी आश्वासन दिलं आहे त्या पद्धतीचे सुद्धा भाववाढ त्याचा कमी